यशोधरा थाना की टीम ने तड़के 2 बजे गौ मांस कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। मामले के 2 और आरोपी फरार है। यशोधरा पुलिस थाना की टीम ने सोमवार के तड़के 2 बजे गुप्त जानकारी पर गौ मांस की तस्करी करने वाले 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि एक ट्रक गौ मांस लेकर हैदराबाद जा रहा है। सूचना मिलते ही पुलिस ने जाल बिछाया और थाना क्षेत्र के शारदा कंपनी के पास ट्रक को पकड़ा और जांच शुरू की। जांच करने पर पुलिस ने ट्रक चालक सैयद हारून सैयद सरीद और क्लीनर समीर खान शब्बीर खान दोनों कामटी निवासी को पूछताछ के बाद गिरफ्तार किया। पूछताछ में आरोपी ने बताया कि ये ट्रक रिजवान हाजी का है और ये माल जिया कुरेशी का है। वे लोग हैदराबाद ले जा रहे थे। पुलिस ने ट्रक से 1500 टन माल जब्त किया है जिसकी कीमत 15 लाख रुपए बताई जा रही है। पुलिस ने ट्रक के साथ 27 लाख का माल जब्त किया है। पुलिस माल के मालिक और ट्रक मालिक की तलाश कर रही है। कल नाइट ला आमचे डीबी पथक आधी मध्ये पेट्रोलिंग करत असताना डीबी पथकाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की एक गाडी नंबर आहे MH 34 AB 9358 या 12 चाकी गाडीमधून गोमांस घेऊन जात असल्याचे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती डीबी पथकाला। तर ते कामठी ते ऑटोमॅटिक चौक वाया हैदराबादला जाणार होते। तर ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या डीबी पथकाने आणि नाईटला आमचे जे क्राईम PI होते तसेच बाकी इतर स्टाफ यांनी ऑटोमॅटिक चौकातील एक शारदा इंडस्ट्रीज जी आहे त्या ठिकाणी थांबून ट्रॅप लावला होता। जशी त्या ठिकाणी त्या वर्णनाची आणि नंबरची गाडी आल्यानंतर थांबवली गेली। थांबवल्यानंतर त्यांना विचारपूस केली गेली। जो चालक आणि त्याच्यामध्ये एक क्लीनर होता, चालकाचं नाव आहे सय्यद हारून सरूद सरीद, वय वर्ष 38 वर्ष, राहणारा हा कामठीचाच आहे। आणि त्याच्याबरोबरचा जो क्लीनर आहे तो समीर खान शब्बीर खान हा पण कामठीचाच राहणारा आहे। हे दोघं त्याच्यामध्ये मिळून आले। तर त्यांना गाडीमध्ये काय माल आहे याची विचारणा केली असता त्यांनी आणि पाहणी केली तर गाडीमध्ये मांस दिसून आलं। तर ते कशा पद्धतीचं मांस आहे वगैरे विचारणा केली, त्यांनी गोमांस असल्याचं प्राथमिक दर्शनी असं म्हटलेलं आहे। आता त्याची खात्री आणि लॅबकडून आपण टेस्टिंग करून त्याची पूर्णतः खात्री करणार आहोत। त्याचा जो ट्रक चालक जो आहे मालक रिजवान हाजी तोही कामठीचाच राहणार आहे, चौधरी मस्जिदच्या जवळचा। आणि जे त्याच्यामध्ये मांस मिळून आलं ते जिया कुरेशी या व्यक्तीचा आहे, तोही तिथलाच चौधरी मस्जिदच्या जवळचा राहणार आहे। आता सध्या आमच्या कस्टडीमध्ये 2 आरोपी आहेत, त्यांच्याकडे सध्या विचारपूस करून पुढील त्याच्यामध्ये आणखीन कोण आरोपी आहेत का किंवा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह कोण आहेत त्याची आम्ही पडताळणी करत आहोत आणि त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करत आहोत। त्याच्यामध्ये 15,000 म्हणजे साधारण 15 टन एवढं गोमांस त्याच्यामध्ये अंदाजे मिळून आलेलं आहे। साधारण त्याची किंमत आहे 15 लाख आणि त्याच्या ट्रकही आपण जप्त केलेला आहे, 12 चाकी ट्रक आहे तो। आणि त्याचा इंट्रोगेशनमध्ये आपल्याला त्याची माहिती मिळून जाईल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।